वैजापूर तालुक्यातील समृद्धी महामार्ग कामाच्या वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे अन्यथा पूर्ण काम बंद करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता। भारतीय जनता पक्षाच्या दणक्याने समृद्धीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि आजपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। यामध्ये समृद्धी महामार्गाच्या साहित्य वाहतुकीमुळे तालुक्यातील रामा प्रजिमा इजिमा गाव रस्ते यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याबाबत वैजापूर तालुका भाजपच्या वतीने 24 फेब्रुवारी 2020 आणि जून 2020 रोजी उपजिल्हा अधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आलं होतं। त्यासाठी तत्कालीन SDM यांनी कंत्राटदार L&T कंपनीचे अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये या रस्त्याची स्थिती आणि पूर्वरत करण्यासाठी नोव्हेंबर 2020 ची मुदत L&T अधिकाऱ्यांनी घेतली होती, मात्र जानेवारी 2021 चालू होऊनही या कंपनीकडून रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झालेली नसल्याने रस्त्याचे काम PWD मानांकनानुसार त्वरित करणे गरजेचे होते। म्हणून यामध्ये 21 रस्त्यांचा समावेश असून 150 किलोमीटर खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता। यामध्ये लासूरगाव ते शहाजतपूर रस्ता तसेच लासूरगाव ते अमानतपूरवाडी रस्ता लासूरगाव ते राहेगाव मार्गे धुंदलगाव रस्ता यासह अनेक मार्गांचा समावेश आहे। यापैकी आज L&T कडून वैजापूर ते लाडगाव आणि नालेगाव करंजगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। काल परवापर्यंत 2 बैठका झाल्या आणि त्यांनी माननीय SDM साहेब यांच्या समोर लेखी म्हणणं आपलं दाखल केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे जे रस्ते 150 किलोमीटरचे तालुक्यातील रस्ते PWD मानांकनानुसार करण्यात येणार आहे आणि ते फक्त गड्डे नाही तर पूर्णतः आसपासचा लेअर म्हणजे डांबरीकरणाचा लेअर या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठं काही गडबड वाटली तर आपण सुद्धा PWD आता एक पत्र देणार आहोत भारतीय जनता पक्ष की तुम्ही या कामाची गुणवत्ता तपासणी करा। जर ते मानांकनानुसार नसेल तर आपण 20 तारखेपासून पुन्हा समृद्धी महामार्गाचं काम बंद करण्याचा इशारा पुन्हा एकदा या ठिकाणी देतो आणि आज या ठिकाणी तालुक्यातील जवळपास 58 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम L&T कंपनीने सुरू झाले। साधारणतः मे एंड पर्यंत सगळे रस्ते व्यवस्थितरित्या पूर्ण करू जर त्यांनी ज्या पद्धतीने आपण क्वालिटी सांगितली त्या पद्धतीने क्वालिटीचं काम त्यांनी केलं नाही परत 10 दिवसामध्ये आपण हे रस्ते जर अशाच जर त्यांनी आजूबाजू करायचे ठरवले 20 तारखेला आपण परत समृद्धी महामार्गाचं काम बंद करणार आहे। आपण दिलेल्या ठरल्या स्टॉप्स मध्ये जर करणार नसाल तर आपण त्यांचं काम मान्य नाही आपण 20 तारखेला परत हे काम बंद करणार आहे। पण आज ते प्राथमिक स्वरूपामध्ये वैजापूर लाडगाव जो रोड आहे तो रोड सुरू करत आहे आणि करंजगाव धोंदलगाव तो एक रोड सुरू करत आहे दोन कामं ते आज सुरू करत आहेत म्हणून आपण यावेळी भाजपा तालुका प्रमुख कल्याण दांगोडे यांनी नारळ फोडून रस्ते कामाला सुरुवात करण्यास हिरवा कंदील दाखवला। यावेळी कैलास पवार ज्ञानेश्वर जगताप अनिल वाणी कारभारी कराळे दशरथ बनकर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। शैलेंद्र खैरमोडे MCN News वैजापूर।